मुंबई और महाराष्ट्र इस वक्त हिस्ट्री के एक बड़े टर्निंग पॉइंट पे है। राइजिंग इंडिया एक बात है, लेकिन ग्लोबल शहर बनने के अनुकूल जो इंफ्रास्ट्रक्चर, जो विस्तार, जो रीडेवलपमेंट, ये सब काम इस वक्त चल रहा है, वो माइंड बॉगलिंग है। अभी भी हम लोग उसको कंप्रीहेंड नहीं कर पा रहे हैं कि क्या हो रहा है। इस पर मैं थोड़ा आपके थॉट्स और आपका विजन जानना चाहूँगा। मला असं वाटतं की आज आपण जर बघितलं तर भारत हा एक फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे, जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे। आणि या अर्थव्यवस्थेचा कणा जी आहे किंवा या अर्थव्यवस्थेचं एक इंजिन ज्याला आपण म्हणू शकतो, ग्रोथ इंजिन म्हणू शकतो, ते मुंबई आहे, ते MMR रिजन आहे आणि तो महाराष्ट्र आहे। आणि आपण जर जगाच्या पाठीवर विकासाची वाटचाल बघितली असेल तर इट हॅज बीन इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट। हे दोन मॉडेल आपल्याला प्रामुख्याने दिसतात, एक पॉट लेड डेव्हलपमेंट आणि दुसरी इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट। या दोन्ही गोष्टी आज मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतोय, कारण मी असं नेहमी म्हणतो की 21व्या शतकामध्ये व्हॉट विल डिटर्मिन ग्रोथ, तर स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल या दोन गोष्टीच ग्रोथ डिटर्मिन करतील। आणि स्पीड ऑफ डेटामध्ये आज आपण जर बघितलं तर विशेषतः मुंबई आणि आसपास देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी क्रिएट झाली आहे। सो द नेक्स्ट डेटा कॅपिटल और नेक्स्ट काय टुडेज डेटा कॅपिटल ऑफ इंडिया इज मुंबई, इट इज MMR। आणि आज आपण पाहतोय की हे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आपण तयार केले आहेत हे स्पीड ऑफ ट्रॅव्हल वाढवत आहेत, कारण अल्टिमेटली तुम्ही जर क्वालिटी ऑफ लाईफ द्यायचं असेल तर त्याच्याकरता स्पीड ऑफ ट्रॅव्हल महत्त्वाचं आहे, लोकांचा वेळ वाचणं महत्त्वाचं आहे। दुसरं असं आहे की आज आपण नेहमी जे सांगतो की पोस्ट कोविड जे काही एक चायनातनं बाहेर पडण्याचं प्रमाण आहे आणि ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक नवीन प्लेयर आता इंडिया तयार होतो आहे, अशा परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात मोठं त्यात काम करणार आहे, कारण सप्लाय चेनचा भाग होण्याकरता तुमचं जे लॉजिस्टिक्स आहे त्याची कॉस्ट ही तुम्हाला कमीत कमी केली पाहिजे। आणि त्या दृष्टीने आज आपण पाहू शकतो मुंबई MMR असेल किंवा महाराष्ट्र असेल, समृद्धी महामार्गासारखं आमचे प्रोजेक्ट्स असतील किंवा हायवेजचे प्रोजेक्ट्स असतील, मुंबईमधले आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील, या सगळ्या प्रोजेक्ट्सनी क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हल फॉर ह्युमन बीइंग्स आणि ट्रॅव्हल फॉर गुड्स या दोन्ही गोष्टी बदलत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल या दोन्हीवर काम केलं तर जी 5 trillion इकॉनॉमी देशाची आणि जी 1 trillion इकॉनॉमी आपल्याला महाराष्ट्राची करायची आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला करता येतील।